दोन्ही टीमचं ट्वेल्थ मॅन द्यायचं. सफर संघाचं ट्वेल्थ मॅन, कटाई संघ अप्लाय यायचा. सलाम जोडी एंटर झाल्या खेळपट्टीवरती, ती म्हणजेच नुकती सापाड संघाची शक्ती आणि विलास. साकड एंडला असेल फलंदाज, साकड एंडला विलास, नॉन साकड एंडला शक्ती. विलास आणि शक्ती मैदानावरती जोडी एंटर झाली. गोलंदाजी ट्रॅक वरती येतो आहे पहिल्या षटकामध्ये अरविंद. विलास आणि शक्ती मैदानावरती जोडी, गोलंदाज अरविंद ट्रॅक वरती येतो पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा मेंटेनरी, पॉवर प्लेचा जे पहिलं षटक असेल, एका बाजूला कटे तर एका बाजूला सापड, एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा परिसरातला संघ, डोंबिवली परिसरातील संघ, तर एका बाजूला कल्याण परिसरातील संघ. दोन संघ एकमेकांसमोर आता फाईट करतील. सापाड आणि त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजेच काटे. ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनजी भाई पाटील यांचा हा संघ मैदानावरती खेळतो सध्या. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. नाण्यापैकी जिंकली काटे या संघाने, गोलंदाजी स्वीकारली, फलंदाजीसाठी इथनं इन्व्हाइट केलं त्यांनी. ते मात्र सापाड संघाला कल्याण परिसरात ना संघ आज इथनं आलाय दूरचा पल्ला गाठत. मात्र आता खेळला या कोळेगावचा टुर्नामेंटमध्ये आणि या कोळेगावच्या ग्राउंडमध्ये पहिली मॅच पहिल्या फेरीतील आणि अखेरचा सामना असेला. विलास साकडेना नाव साकडेना शक्ती गोलंदाज. अरविंदचा पहिलाच बॉल इथे मात्र मागे निघून झाला. फाईनचा फिल्डर येतो, डायरेक्ट हिट द्यायचा होता, होत नाहीये तसं. नॉन साकडेनला पुन्हा डायरेक्ट हिट द्यायचा होता, पण बॅट कट आहे. पण बॅट कट आहे का? बॅट कट आहे. एकदा ऍड केली जाईल फॉलोअरच्या अकाउंटमध्ये. एका दाबाने अकाउंट केलं ओपन विलासनं स्वतःच आणि संघाचा. साकडेला सरकलाय पुन्हा एकदा फलंदाज. शक्ती पहिला बॉल फेस करेल साकडेनला. आता मात्र शक्ती सलामी जोडी खेळतीय. 30 सर्कलचा विचार केला, शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ नसणार आहे, लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. शॉर्टला एक्स्ट्रा कव्हर असेल डीप मध्ये. हा सेंडू सफल झाला, स्क्वेअर लेगला, फटका चांगलाय, सफल झाला स्वतः फलंदाज. जागा बनवून फटका खेचला, एका टोपात चेंडू सीमा रेषा ओलांडतो आहे. चौकार येतो पहिला फलंदाज शक्तीच्या बॅट. चारणाचा फलक पास वरती सरकेल. पॉवर प्लेचा मात्र योग्य वापर केला गेला फलंदाजीने. पहिल्या चेंडू वरती चौका ठोकलाय. झाडांचा विचार केला तर दोन्ही बाजूला झाड आहेत. पुन्हा एकदा नियम सांगतोय, जो स्क्वेअर लेगच्या पंडस समोर, जो क्रीज समोर, जो अगदी समोर झाड आहे, जर त्या चेंडू झाडावरती अडकला तर एक धाव असेल, आणि जो आपला समोर झाड आहे एंट्रीवरती त्याच्यावरती जर अडकला तर दोन धावा. पण झाडाला चेंडू लागून जर चेंडू कुठल्या साईडला वळला तर धावून धावा घ्यायचं. हा चेंडू इनफिल्डच्या वरनं उडाला, स्लिपर कव्हरला चेंडू चालला डीप मध्ये, ट्रॅव्हल येतो आहे तिथे. मात्र आउटफिल्ड खराब आहे, अगोदरच म्हटलं होतं मी, दोन धावा धावून पूर्ण केल्यात. जर झाडाला चेंडू लागून डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर गेला तर षटकार टप्पात गेला तर चौकार असेल, पण झेल नसणार आहे. जर झाडाला लागून झेल टिपला तर झेल मात्र इथे गृहित धरला जाणार नाही. हा स्पर्धेचा नियम आहे, नियम वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याही सामन्यात अखेरच्या ताबादा फलकावरती दोन्ही पुढे सरकत असताना सात वरती चेंडू झाले तीन. पुन्हा एकदा अरविंद, हा चेंडू पटका आहे चांगलाय. जवळपास फिल्डर नाही, क्षेत्र खुळ आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना शक्ती फलंदाज दुसरा चौका देतोय तुमच्या बॅट मधनं आणि चारने दाबले जाईल पुढे. मासकल डबल फिगर दुहेरी अंकाने 11 वरती. अकरा धावा दाफलकावरती झाल्या, चेंडू झाले एकूण चार. दोन बॉलचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना दोनही फलंदाज. इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू येतोय डॉट. दोन चौकार एक दुहेरी धाव त्याच्यानंतरचा मात्र हा डॉट बॉल बघायला भेटतोय.
चांगली गोलंदाजी झाली. आताचा बॉल गोलंदाज अरविंदचा डॉट येतो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक अकरावरती. धाव फलक थांबला असताना बिनबात 11 धावा. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. फिल्डिंग मध्ये बदल पुन्हा केला होता. फुल टॉस दिला, परवानी आहे, स्वीकारली आहे आणि त्याला मात्र नेऊन ठेवलंय स्क्वायर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सरळ सीमा बाहेर येतो. षटकार पहिला फलंदाज शक्तीच्या बॅट मधनं. तीन चौकार आले सापड संघाच्या कोणत्याही फलंदाजाच्या बॅट मधनं. तर उदयजी भंडारे यांच्याकडनं 2000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी 2000 रुपये पारितोषिक लागतंय. मात्र आता पारितोषिकांचा वर्षा होतोय. 2000 रुपयाचा कॅश प्राईस, 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार. ते मात्र सापाड संघासाठी बक्षीस. कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून येऊ द्या ते पारितोषिक लागू. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज केशव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती. बिनबाद 17. आता मात्र कोणाला बसल खतरा. इथन 3 फिल्टर दिसतील बा 38 सर्कलचा. अगोदर 2 आता 3 असेल. काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग अप सज्ज असेल. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग. आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या समोर मात्र असेल एकदम. शॉर्ट मिड ऑन सज्ज ठेवण्यात येणार आहे. शॉर्टला डिपेक्सचा कवर असेल. पॉईंट गलीमध्ये फिल्डर. थर्ड मॅन फाईन स्टँडच्या मागे रक्षण. फलंदाज सर होतो सेकंड एंडला. इथे मात्र विलास पहिला बॉल फेस करेल केशवचा. षटक क्रमांक 2 सुरू होतोय. हा चेंडू ऑल ऑन द कार्पेट ऑन साइड ला. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याला चकमा जरूर दिला. चेंडू अडवलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे असं वाटलं. चेंडू बाहेर निघून जाईल की काय शेवटच्या मुवमेंटला. मात्र स्ट्रेस झाले, एका हाताने चेंडूला अडवलं आणि चेंडू थांबला. जवळपास हा चौकार झाला असं असं वाटत होतं पण स्वतःला स्ट्रेच केलं त्याच्यानंतर आणि या 2 धावा धावून पूर्ण केला. 2 ने धावफलक पुढे सरकेल. धाफलकावरती लागतात ते 19 धावा. चेंडू 1 झालाय. पॉवर प्ले सुरू असताना दुसरं षटक गोलंदाज केशवच. चांगली फिल्डिंग होते काटाई संघाकडनं. मग पहिलं षटक खूप मागडा होता. फटका हवेमध्ये सरळ दिशेत खेचून काढलाय. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा पहिला षटकार फलंदाज विलाजच्या बॅट मधनं आणि या डावातला दुसरा. अगोदर सगळे जुने बॉल आपण कलेक्ट करून ठेवा. जुन्या चेंडू खूप महत्वाचा असतो. धावा 6 ने पुढे सरकेल. धावफलकावरती 25 धावा. वेगाने जलद गतीने धावफलक थांबतो. वेगाने वाढत असताना फटका आहे चांगला आहे. लॉंग अपला येतो. फिल्डर आहेत एका हाताने. ओहो व्हॉट अ फिल्डिंग. चांगली फिल्डिंग होती. 100% कमिटमेंट दिली आहे आणि इथे मात्र या तब्बल 2 धावा धावून पूर्ण केल्यात. हे 2 ने धावफलक जाईल पुढे असं वाटलं होतं की आता हाही चौकार घ्यायला की काय. स्ट्रेच पुन्हा केलं फलंदाजाने स्वतःला आणि इथं जर विचार केला फलंदाज जिथे होते ते म्हणजेच आपण लॉंग ऑफला शिवा. चांगली फिल्डिंग होती त्यांच्याकडनं. या अगोदरही आताही हलका हाताने खेळून गाडलं. 38 सर्कलचा आतमध्ये चेंडूला फील्ड झाला. पॉईंट गलीमध्ये 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती लागतात ते 28 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर रिमेनिंग सेकंड ओव्हर. 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. केशव पुन्हा ट्रॅकवर सज्ज. ओव्हर द विकेटने हा चेंडू इथे बॅटची कडा घेतलीये का नाही बरंच काही प्रश्न आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. मोठा धक्का बसलाय. धक्का क्रमांक पहिला 28 वरती सापाड संघाला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज केशवने. धावा जर विजय केला षटकामध्ये 11 जरूर आल्यात
एक दुहेर एक षटकार पुन्हा दुहेर एक सिंगल त्याच्यानंतरचा ब्रेक थ्रू पहिला मिळाला. 28 झाल्यात शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या षटकातील गोलंदाज केशवचा. सेकंडला नवीन फलंदाज आला आणि लेनर्ट नंबर ते तिसऱ्या क्रमांकाचा वन डाऊनला शक्ती परतल्या मैदानाच्या बाहेर. त्याच्या बॅटमनं दोन चौकार एक षटकार आणि एक दुहेरी तब्बल 16 धावेची इनिंग साकारली. त्याने 6 बॉल केले फेस. हा सेंडू इथे मात्र टॅप केलाय शॉर्ट मिडॉनला. चांगली फिल्डिंग होती. डॉट बॉल षटकार समाप्ती होती. दुसऱ्या दोन षटका अखेर धावसंघाचा फलकावरती 28:14.00 च्या सरासरीने धावफलक बघायला भेटलं स्कोर बोर्डवरती. आपल्याला एक गड्याचा मोह बदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सापड या संघाचं. गोलंदाज अटॅकवरती येतो गोलंदाज मनोज येतो तिसऱ्या षटकामध्ये. तिसरा नवीन गोलंदाजाचा वापर केला. अरविंदचा विचार केला पहिल्या षटकात 17 धावा गरज केल्या. केशवने 11 केल्या आणि आता मात्र आलाय मनोज गोलंदाज अटॅकवरती. थावाचा फलकावरती 28 गडीबाद एक झालाय. सलामीचा शक्ती परत डकआउटला आणलाय. पहिला बॉल डॉट खेळत असताना सायकला सरकला. पुन्हा विलासच्या बॅटमध्ये एक षटकार दोन दुहेरी एक दोन सिंगल तोही खेळतोय. मात्र वैयक्तिक जर विचार केला तर 12 धाव संख्येवरती 5 बॉल त्यानेही फेस केलेत. दोन षटक अखेर धावा 28. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पॉवर प्ले विखुर डीप मध्ये मिड विकेट काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर असेल सज्ज. थर्टा सर्कलच्या आतमध्ये कव्हर बाउंड्रीला असेल. शॉर्ट मध्ये फिल्डर पॉइंट गली मध्ये असेल. एक थर्ड मॅन शॉर्टला फाईन लेग सज्ज. गोलंदाज ट्रॅक वरती मनोज शॉर्ट रन ऑफ गोलंदाजाच अगदी जवळ न अंपायरच्या. पहिलाच बॉल ऑफ उलटाच होता. त्याला फक्त दिशा दिली आहे. मनकडाच्या सहाय्याने वलवलाय चेंडूला. एकच धाव मिळेल. एक ने धावफलक पुढे सरकत असताना 29 धावफलकावरती चेंडू एक झाला. षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या गोलंदाज मनोजचा ओव्हर द विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या टाव्या बाजूने पुन्हा सज्ज होईल. हा चेंडू पुन्हा लव पुढे होता. फटका हा चांगला आहे पण फिल्डर आहे तिथे. काऊ कॉर्नरला वाईडिश मध्ये मिळेल फक्त एकच धाव. दुसरा फुल्लर यांचा बॉल होता. पहिल्या बॉलवर सिंगल. या बॉलवर सिंगल मिळाले. धावफलक एकने अजून पुढे 30 वरती झाले. धावफलक आतापर्यंत चांगली फलंदाजी होती. फलंदाज एक बाद झाला तरी सुद्धा धावफलक मात्र हलत डेवले. धावफलक थांबलं नाहीये. 30 झालेत. हा संडो हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे. काऊ कॉर्नर मात्र जज करतोय. टिपलाय झेल आणि इथे संपलाय. विलासचा खेळ. सलामीचा अजून एक फलंदाज डग आउटला आणि आता मात्र 30 वरती लागणारा सापाड संघाला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती. प्रदीप पाटील येतो असेल सेकंड एंडला. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय तो म्हणजे विलाच्या जागेवरती. अनिलचा विचार केला दोन बॉल फेस केलेत. एक धाव त्याच्या बॅटमधनं आली आहे. वैयक्तिक 7 बॉल 13 वरती बाद झाला फलंदाज विलास. दोन्ही फलंदाजाचा विचार केला. एकाने 6 बॉल 16 केल्या. एकाने 7 बॉल 13 केल्या. एक खेळतो एक धाव संख्येवरती 9 सेकंडला. आता पहिला बॉल करेल सेकंड एंडला प्रदीप. पहिलाच बॉल ऑलंदी कार्पेट फटका चांगला आहे. डीपला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. थोडीशी फंबलिंग झाली. फर्स्ट अटेम्प्टला उचलता आला नाही चेंडू पण मिळेल एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जरूर होता पण शेवटला हा ना मध्ये मात्र दोन्ही फलंदाज थांबले. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मिळेल फक्त एक ने धाव. आपल्याला 31 धाव फलकावरती चेंडू 4 झाले. खूप चांगली गोलंदाजी होती मनोजकडनं. तीनच धावा अवघात त्याने केल्यात. खर्च चेंडू टाकले देखून 4. एक ब्रेक थ्रू त्याने दिला मिळवण्या षटकामध्ये. पुन्हा सज्ज अर्ध विकेटने होतोय गोलंदाज अनिल. लॉंग ऑन पुन्हा सज्ज ठेवलंय. फिल्डिंग सशीच ठेवली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू अपील केलं पायचीच. पायावरती चेंडू जरूर होता.
पण पंचाने सांगितलं चेंडू बाहेर जातो, लेग सिक्सचा बाहेर जाणारा झेंडू होता. लेग बॉलच्या स्वरूपात धाव ॲड केली जाईल धावफलकावरती. धावफल एकने पुढे सरकेल 32 धावा धावफलकावरती. अखेरचा बॉल षटकातील गोलंदाज मनोजचा तिसऱ्या षटकाला मात्र इथ्या शेवटचा बॉल. हा चेंडू फटका चांगल्या हवेमध्ये चाललाय. चेंडू डीप मध्ये मिड विकेट आहे. चेंडूचे आउटफील्ड चेंडूने घेतलेले वळण थोडासा चकमा जरूर दिला पण तरी सुद्धा चेंडूला अडवलं नुकत्याच. दोन धावा इथनं पूर्ण करत असताना तिसऱ्या षटकाने समाप्ती झाली. गडी बाद झाले 2 धावा धावफलकावरती 34. म्हणजे जर विचार केलं तर 11.33 सरासरीने धावा धावफलकावरती लागत असताना 3 षटक अखेर गडी बाद 2 फलंदाजी करताना सापाड संघाच्या. चौतीस धावा 34 3 षटक संपन्न 34. म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामध्ये. कितपत धावा लागतील धावफलकावरती ह्याचा आता रणनीतीचा विचार केला जाईल दोन्ही फलंदाजाकडनं. 50 आतमध्ये रोख लावला जाईल कटी संघाकडनं. एका बाजूला डोंबिवली परिसरातील संघ, एका बाजूला कल्याण परिसरातील संघ. 34 झाल्यात गडी बाद झाल्यात 2 टॉप ऑर्डरच्या सलामीची जोडी डगआउटला आणि 1 डाऊन आणि त्याच्यानंतर 4 क्रमांकाचा फलंदाज. दोन फलंदाज खेळत आहेत खेळपट्टीवरती. नवीन गोलंदाज येतो संदीप. 4 क्रमांकाचा गोलंदाज आहे नवीन. 4 गोलंदाज मात्र इथे यूज केला जातो आहे कटाई संघाकडनं. नुकतं षटक झालं. 3 गोलंदाज मनोजचं त्याने षटकात धावा खर्च केला 1-6 गळी सुद्धा त्याने बाद केला. एक ब्रेक सुद्धा त्याने मिळवून दिला 6 धावेचा व कमबॅक करणारा षटक. पहिल्या षटकात 17 नंतर 11-6 1 धावा धावफलकावरती 34 षटक क्रमांक सुरू होतो आहे. 4 गोलंदाज संदीपचं. हा चेंडू फटका चांगला आहे. ऑन साईडला येतोय. गॅप आहे. गॅप मध्ये चेंडू एका हाताने चेंडूला अडवला. आतमध्ये ढकललं मनोजने. खूप चांगली फिल्डिंग होती आहे. बॅकअप नाही आहे. पायाने अडवला अखेर. 2 कम्प्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न केलाय पण नकार. अखेरचा मुवमेंटला बॅकअप चांगला येत आहे. 2 वरती थांबावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 2-36 त्या फलकावरती चेंडू 1 झालाय. षटक षटक क्रमांक सुरू आहे. 4 मैदानावरती गोलंदाज संदीपचं. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 1.5 म्हणजे 11 बॉल आ डावातले अजून शिल्लक असेल. कितपत धावा बनतील या पहिल्या सत्रामध्ये खेळायच्या. सापार संघाचा उडवला हवेमध्ये. ओ फटका चाललाय. काऊ कॉर्नरचा वर्ण लांबच लांब येणारा षटकार फलंदाज अनिलचा बॅटमधनं. चला व्हॉलेंटियर्स आहेत आमचं. चेंडू मात्र स्वतः आहेत पण तोपर्यंत जुना बॉल द्यायचा आपण. दोन षटकानंतर चेंडू हरवला भिजला फुटला तर जुनाच मिळेल तुम्हाला. पण 2 षटका अगोदर जर चेंडू हरवला भिजला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. हा नियम स्पर्धेचा पुन्हा नियम सांगतोय. झाड आहे दोन्ही बाजूला. स्कोअर लेग पंचांसमोर झाड आहे. त्या झाडावरती चेंडू जर अडकला तर एकच जाव. आणि जो एंट्रीला झाड आहे कव्हर बाउंड्रीला त्याच्यावरती चेंडू जर अडकला तर 2 धावा असतील. आणि नियम आहे झाडाला चेंडू लागून कुठेही चेंडू फिरला तर 10 धावा घ्यावा लागतील. आणि झाडाला लागून जर झेल टिपला तर फलंदाज बाद नसेल. आणि नियम हा टुर्नामेंटचा. पुढचा बॉल गोलंदाज संदीपचा साकेटला. आणि इथे बॅटची कडा घेतली आहे टॉप एज. आणि फलंदाज होईल बाद. षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय लगेचच मात्र फलंदाज बाद होत असताना थक्का. 3 धावसंख्या धावफलकावरती. 1 बघतोय ती म्हणजे आपण 42 वरती लागणारा अनिलच्या स्वरूपात.
ज्युनियर प्रदीप येतो मैदानावरती, एका बाजूला गेलतो प्रदीप तर दुसऱ्या बाजूला गेलतो ज्युनियर प्रदीप आला नवीन फलंदाज. सिनियर आणि ज्युनियर मैदानावरती जोडी आहे आता प्रदीप आणि प्रदीप जी. या अगोदर आपण चंदू गोंडले आणि चंदू म्हात्रेची जोडी बघितली आणि आता फलंदाज गेला ज्युनियर प्रदीप आहे. नॉ सॅकेड एनला सिनियर प्रदीप, सॅकेड एनला ज्युनियर प्रदीप. हा चेंडू इथे मोठा थोडासा लांब ठेवला, अवा फ्रॉम द बॉडी भाग पाडला, थोडं बाहेर होऊन खेळण्यासाठी ऑप्शनच्या बाहेर जरूर फलंदाज आला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, पहिला बॉल खेळत होते. डॉट येतो आहे गोलंदाज प्रदीप. चेंडू झाले एकूण चार धावा दाफलकावरती, बेचाळीस झाल्यात. हा चेंडू बॅटची कडा मागे चाललाय, थर्ड मॅनला फिल्डर आहे तिथे, डायरेक्ट हिट द्यायचं होतं, होत नाही. एक धाव मिळती, एकने दाफलला जाईल पुढे दाफलकावरती. 43 शेवटचा बॉल, अजूनही शिल्लक गोलंदाज संदीपचा या षटकातील. 43 झाल्यात धावफलकावरती, शेवटच्या षटकापर्यंत कितपत दबाव उभारतील. 50+ जर झाला तर एक फायटिंग स्कोअर बघायला मिळेल. त्या धावा डिफेन्स करेल का? दुसऱ्या सत्रामध्ये फुलटॉस बॉल होता आणि त्याचा फायदा जरूर घेतलाय, पण इथे झालेली चुकी क्षेत्ररक्षकाकडनं आणि मात्र तोड स्वतःच सांभाळता आलं नाही आणि चेंडू सकटते सीमारेषेच्या बाहेर गेले आणि या षटकार येतोय. सहाने दाखवलं जाईल पुढे दाफलकावरती एकूण 49 धावा. बघा प्लीज, मी रिक्वेस्ट करतो डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका दादा. अंपायर साहेब तुमचे फलंदाज खेळतायत, तुमचा फलंदाज जर कोणती इथनं मात्र चुकी झाली तर ते लगेच सांगतील, आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच सुद्धा मैदानावरती आहेत. धावा दाफलकावरती 49 षटक संपन्न, 4.25 सरासरीने धावा दाफलकावरती लागला. 49 शेवट षटकामध्ये होतो पुन्हा गोलंदाज मनोज, ज्याने तिसऱ्या षटकामध्ये 6 धावांमध्ये गडी बाद केला होता. शॉर्ट रनअप पुन्हा सज्ज होतो आपण सांजा त्याव्या बाजूने. सगळ्यांना फलंदाज ज्युनियर प्रदीप. सिनियर प्रदीपच्या बॅटमधनं आलेला षटकार, पहिलाच बॉल फुलटस होता बॅटम बॅटचा मधोमध, बॅटचा खालच्या बाजूला लागतोय, फॉलो थ्रू मध्ये फील्ड, गोलंदाज स्वतः करेल. एक धाव मिळते, एकने 50 धावा बलकावरती लागतात ते बल सापड संघाच्या. आणि 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे कितपत धावा 50+ आता बघायला भेटतील आपल्याला. 50 झाल्यात, गडी बाद झाले एकूण 3. प्रदीप सिनियर, प्रदीप ज्युनियर खेळतोय. सिनियरच्या बॅटमधनं आला एक षटकार आणि एक धाव सुद्धा बघायला भेटली, तब्बल 9 धावेवरती तो खेळतोय. सॅकेट एंडला पुन्हा उडवलाय बॉल, आता मात्र क्षेत्र निवडलंय मिड विकेट आणि चेंडू जाईल सी मार रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार सलगचा दुसरा फलंदाज सिनियर प्रदीपच्या बॅट मध्ये सुद्धा बघायला भेटली, तब्बल 9 धावेवरती. सॅकेट एंडला पुन्हा आता माझा तब्बल 56 धावा दाफलकावरती लागत आहेत. 4 बॉलचा खेळ, पहिल्या डावात अजूनही शिल्लक आहे. मनोज पुन्हा सज्ज होतोय, प्रदीप समोर आहे, उडवलाय बॉल, आता झेल होईल का? फटका तर फसलाय आणि इथे जजमेंट चुकला अगोदर, थोडेसे पुढे गेल त्याच्यानंतर एक पाऊल मागे टाकला होता, पण त्याच्यानंतर मात्र या मिळाल्या 2 धावा. झेलही ड्रॉप, जीवदानी मिळालं, 2 धावाही मिळाल्या आणि या 2 धावल्या 58 वरती. चेंडू झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शेष खेळपट्टीवरती आणि मैदानावरती. गोलंदाज मनोजचा सोपा झेल होता, झेल झाला तिथे ड्रॉप आणि 2 धावाही मिळाल्या, 58 धावा दाफलकावरती सापाड संघाच्या. पुढचा बॉल, हा चेंडू पुन्हा हवेमध्ये, आता स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जज करतोय, आता चुकी होणार नाही, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 14 सापाड संघाला लागताना 58 वरती सिनियर प्रदीप बाकडी पवले. पुढचा बॉल, हा चेंडू पुन्हा हवेमध्ये, आता स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जज करतोय, आता चुकी होणार नाही, फलंदाज
नवा 58 धावपळकावरती चेंडू झाले, 4 दोंबावले, अजूनही शिल्लक होते. या अगोदर झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर पुन्हा झेल उडाला, पण त्याच्यानंतर मात्र आता परतावं लागलं. दुसरा झेल मात्र सोपा होता गोलंदाज मनोजसाठी. 58 वरती 4, इनट नंबर 6, सहाव्या क्रमांकाचा मधल्या फळीतला फलंदाज राजू भोईर मैदानावरती एंटर झालाय. असेल तो मात्र आता सकाट येणार. अखेर तो दोन बॉल फेस करण्यासाठी टप्पा पडला, चेंडूने घेतलं वळण, आउट स्विंग, टप्पा पडल्यावरती चेंडूने घातलं वळण, घेतलं बाहेरच्या दिशेने, भाग पाडला अक्षरशः बाहेर होऊन गेण्यासाठी. चेंडूने समजली नाही चेंडू काय फलंदाजाला, बॅट फिरणे अगोदर चेंडू मागे निघून गेला. अष्टरक्षकाचा आता डॉट कमबॅक, चांगलं गोलंदाज मनोज कोडनं झालं. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अखेरचा बॉल सोडून दिलाय, पंच आमच्याकडे वळून सांगतायत ऑफ सिक्सच्या बाहेर व्हाईट बॉल. सांगितलं व्हाईट बॉल, 1 धावाने दाखवलं की 59 वरती. आणि आजच्या दिवसातील हा उच्चांक आतापर्यंत बघायला भेटतोय. या अगोदर 54 झाल्या होत्या, त्या 55 धावा चेस केल्या होत्या, पण आता मात्र इथन 59 झाल्या. अखेरचा बॉल सेफ आउट झाला, पुन्हा खेळायचं होतं, पण डॉट येतोय, सलग 2 डॉट आले, व्हाईट जरूर आला बॉल, 1 धाव मिळाली. 59 झाल्या, 60 धावेंच असणार आहे इथनं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये. कट्टई संघासमोर सापाड संघाने ठेवलेलं आहे, भलं मोठं धावांचा तर डोंगर पार करायचा आहे. 30 बॉलमध्ये 60-12 सरासरी गाठत त्या धावा पूर्ण करायचा आहे. हा धावा पूर्ण करेल का कट्टई संघ, का त्याच्यावरती मात्र रोख लावेल. हा कल्याण परिसरातून आलेला दूरवर्णाचा सापाड संघ, काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जळगावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित 40+ टुर्नामेंट दिवस पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे दोन संघांमध्ये. आपण इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स निळजे ब आणि मानिवली. चला, निळजे ब आणि मानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं नाण्यापैकी आपण इथनं करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, जिथे आमचे मान्यवर सज्ज असतील त्यांच्या शुभा असते आपण करू नाण्यापैकी. मॅच जेव्हा सुरू होईल मी तुर्त सांगतो, या पुन्हा ऐकवा मायक्रोफोनवरती कमबॉक्समध्ये करतो परिवर्तन. दहिसर गावचा आवाज आमचे बंधुतुल्य मित्र सौरभ पाटील. नाणेफेकी होते आमच्या मुख्य व्यासपीठावरती दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, इथे उपस्थित अनिल दादा, या आपण नाणेफेकी करूयात. अनिलजी म्हात्रे दादा उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा आपण करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जे रंगेल निळजे ब आणि मानिवली या दोन टीम मध्ये. टॉसच्या बॉक्स मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकी होत असताना एका बाजूला मॅच सुरू आहे पहिल्या फेरीतील, चौथी म्हणजे अखेरची सापाड आणि काटे दोन संघांमध्ये. नाणेफेकी होती या मानिवली संघाने, हेट छापा नाण्यापैकी जिंकली ती म्हणजे जर मानिवली संघाने. मॅच असेल 4 षटकांची मॅच असेल आणि डिसिजन पेंडिंग असणार आहे. सोलो आपण मैदानाकडे पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन, या ऐकवा मायक्रोफोन वरती सौरभजी पाटील यांना. थँक्यू सो मच ओमकारजी पाटील. सेकंड राऊंडची पहिली मॅच
टॉस झाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निलजे बी आणि त्यांच्या गेस्ट टीम मानिवली. टॉन जिंकला मानिवलीनं फिल्डिंगचा घेतलाय नीट नाही. जाऊयात मैदानामध्ये तडतडत्या उन्हामध्ये. पहिल्या फेरीतील चौथी मॅच तुमच्या सोबत रंगली आहे. एका बाजूला टीम खेळती आहे काटई, त्यांना फाईट करतीये सापाड या दोन टीम मध्ये. आणि बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये सापाडनं उभारा 59 60 डावेचा लक्ष आता पार करायचं आहे. ते उत्तरार्धामध्ये टीम काटईला आणि अघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. टीम काटईची राजेश स्ट्रायकेनला नो स्ट्रायकेनला दीपक चौधरी अशी जयविरूची जोडी मैदानामध्ये गेली आहे. लक्ष 60 प्रतिषटकामध्ये एसकेन रनरेट 12 राखायचं ती मॅच जिंकण्यासाठी टीम काटईला. दुबियात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मान्यवरांकडनं स्पर्ण खेळाडूंकडनं आणि प्रेक्षकांकडनं देऊयात. टीम सापड आणि टीम काटईला बसस्टॉपला फॉर टू टीम शोधकुल क्रिकेट वेज ऑल द मॅच फॉर द टू टीम. आणि जाऊयात या मैदानाकडे. जे क्रीडा नगरी तुम्ही पाहता हे चषक जय गावदेव चषक 2024 कोळेगाव 40+ आणि या क्रीडा नगरीमध्ये तुम्हा सर्वांचे करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करा. पहिल्या फेरीतील चौथी मॅच लक्ष 60 पॉवर प्लेचं पहिलं षटक. एक शतरक्षण मेन विकेट एक लॉंग ऑनला एक तुम्ही शतरक्षण पाहता मिड ऑफ मिड ऑन. पॉवर प्ले मध्ये एक डीप शॉर्ट लेगला एक तुम्ही डीप सिल मिड ऑफ. गेम ऑन. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस पिक केला. बॉल चाललाय सरळ पॉवर बॅक चौकार आला पहिला चौकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत वेलकम टू द ग्राउंड फर्स्ट फोर. अँड पहिल्याच बॉल वरती चौकार. 4 अकाउंट खुलं केलाय बॅट्समन राजेशन. लक्ष 60 असलं तरी सांगत असताना या पहिल्या चौकारान गे ना मुर हम ना मुरत देखते हम ना किसी की सूरत देखती है हमसे टीम काटेगी की जरूरत देखती है. पहिला फुल टॉस सोडेल तो राजेश कसला वल्लभला टर्न केला बॉल मिड विकेटला ठोकला लाख उपाटचा दुसरा दमदार दर्जेदार पावलफुल रुबाबदार राजेशच्या बॅट मध्ये येणारा दुसरा दमदार चौकार. 4 त्याच्यानंतर गोंदियाच्या भूमिकेत चंदन. चंदन म्हणजे वास बघा चंदनाचं नावच आहे. नाव देखील छान आहे चंदनचं. ठेवलं कोणी रे आईने ठेवलं की बाबाने ठेवलं. नाव ठेवलं मात्र खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय गोळीच्या रफ्तारनं भवड्या जसा भिंगवतो गर 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 तसा बॉल मेन विकेटला लागोपाठचा तिसरा चौकार आला. आणि चौकारांची ही पहिली हॅट्रिक आपण पाहिली ती काटईच्या राजेशच्या माध्यमातून भोगले. त्यानं लागोपाठचे 3 चौकार पृथ्वीला हल्ला आणि पृथ्वीला आणि त्या पृथ्वीलाचं नाव टीम काठीचा राजेश. त्याची बॅट बोलतीये व्हॉट अ शॉट बॉल गॅप मध्ये. पण आता क्षेत्ररक्षण देखील साथ देईल का नाहीये. आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजनला भेदून लागोपाठचा हा चौथा चौकार तुम्ही पाहिला. आणि आज नक्कीच काटईचा टीम का खेळतीये. राजेशची बॅटिंग दमदार होती आता मात्र दुपार ऊन तेवढाच बॅटिंग देखील तेवढी. जी बॅट आता तापली आहे मी म्हणेन जसा तडतडता ऊन तापला तशी बॅट तापली आता काटईच्या राजेशची का बॅटिंग करतो. पहिला लॉंग ऑफ मेन विकेटला 2 हा उंच गेला मस्ता मेंगा फिल्डरात पोचतील का पोचल्यात जरूर पकडला मेन विकेटला जेल वाघाची शिकार फलंदार राजेश केली संपुष्टात. लागणारा काटई संघाला 16 वरती पहिला धक्का. गेला
सुलादाबाचं योगदान देऊन विकेट त्याची मात्र कॅरी झाली आहे. अशा मोमेंटला मी म्हणे राजेशला धावा आल्या होत्या, काही गरज नव्हती मोठे फटक्यांची, पण त्याची बॅट थांबत नव्हती. त्याचा जेल उडाला मिडविकेटला, पकडला जेल, कॅच अँड कॅरी बरोबर केली, धापावला पर्यंत रणअप पेटला मिडविकेटला, क्षेत्ररक्षक होते तिथे पकडला त्यानं जेल, विलासत जेल कॅरी केला. अरविंद पाटील मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती, कल्याण डोंबिवलीचे 40+ ज्यांना सुशुद्धपणे 40+ एक वेगळं वळण दिलं असं आमचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील या मॅचला जर एन्जॉय करत असेल तुमचं देखील स्वागत. आज नाही आहेत अर्जुनभाई पाटील, आले नव्हते नागावच्या क्रीडानगरीमध्ये देखील, त्यांना पाहिलं जे कल्याण डोंबिवलीला 40+ क्रिकेट उंचावरती नेण्याचं काम केलं कोण असेल तर ते काठेही गावचं अर्जुनभाई पाटील यांना ते श्रेय जातं. आणि खऱ्या अर्थानं तुमचं वय 40 झालं तरी तुमच्यामध्ये पहिला से क्रिकेटचा कमबॅकिंग कंट्रोलिंग ह्या सर्व गोष्टी आहेत, टिपोट टॅलेंट आहे आणि ते काम अर्जुनभाईनाही श्रेय जात आहे दादा. आणि खरंच अर्जुनभाई पाटील यांचा मी कौतुक करू, आज नाही आहेत ते मॅचला एन्जॉय करतात, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय गावदेचे 2024 कोडेगावच्या क्रीडा नगरीमध्ये दादा तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे पुढच्या तुमच्या कार्यकिर्दीसाठी. आणि 40+ अध्यक्षपदी तुम्ही असेच बरोबर क्रिकेटला द्या, त्यांना देखील देऊयात क्रिकेटमय शुभेच्छा. पहिला ओव्हरचा खेळ संपला, धावपळकावरती धावा तुम्ही पाहता 20 या कड्यावरती, पावरमध्ये का बॅटिंग करावी हे दाखवलं काटेच्या राजेशनं, त्यानंतर अरविंदला त्याला चौकार आणि धावपळकावरती 20. षटक P2 चाला, P2च्या षटकामध्ये आक्रमणाला केली आहे सुरुवात, बॉल चला मिडविकेटच्या दिशेनं स्क्वेअर लेग मिडविकेटला फेदून चालला सीमा पार, बहुमन स्वागत केलं P2च्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना उल्हास पाटीलच या चौकारनं चौकाराच्या धावपळकावरती धावा लेत असताना स्कोरबोर्ड वरती 24 या आकड्यावरती बॅटिंग दमदार होती आहे, बॅट बोलती आहे. ज्या ज्या राजेशनाला त्यानं चौकारनं अकाउंट खुलं केलं, अरविंदला त्यानं चौकारणं आणि आता दीपक देखील चौकारणं, टॅपिंग स्ट्रोक अँडलम बॉक्स टाईपचा टॅपिंग फटका तुम्ही पाहिला, बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं एकच धाव, तिन्ही फलंदाजांना चौकारणं अकाउंट खुलला काटेच्या, हा बिग पॉईंट आहे. आणि एकनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 25 आकड्यावरती MTC लाईव्ह. आमच्या सोबत आता टेक्निकल टीम आमच्या जवळ रूममध्ये पाहू शकाल आमचं मित्र रोशन, तुमचं देखील स्वागत. कॅमेरामॅन देखील चांगलं फुटेज टिपतात, पूर्ण चांगली क्लिअरली क्वालिटी, MTC आता ब्रँड बनला. एक उंच भराडी देखील घेतली, सागरचं कौतुक करू, रोशनचं कौतुक करू, त्यांच्या पूर्ण टीमचा. बॅट फुल केला, बॉल चाला बॉडी लाईनच्या बाहेर, बॉल होता स्लॉटमध्ये, पाठवला इंटिटी फ्लॉट आणि शेडू मध्ये विकेटला सीमा पार ठोकला हा षटकारचा. आपल्याला तसंच ठेवलं कॅमेरा. फटका चालला पुन्हा एकदा कव्हरला, फिल्डर धावतोय धावतोय आणि त्याला तिसऱ्या ऍटमला यश आलं बॉल रिस्क करण्यामध्ये. तुम्हाला जर फिल्डिंग चांगली करायची असेल तर तुम्हाला चार गोष्टी महत्वाच्या आहेत, बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, या चार गोष्टी महत्वाच्या असल्या तुम्ही ॲज अ फिल्डर म्हणून चांगला टीमचं प्रतिनिधित्व करू शकाल. आणि इथे थोडी मिसफील झाली मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, या बॉलवरती आल्या धावा दोन स्कोर पुढे जात असताना फटका चांगला, बॉल चालला सरळ होल, साथ दिली आहे जरूर मी म्हणेन. या वेळेला बॉल स्टॉप झाला, थोडी नक्कीच आउटफील्ड थोडी खराब आहे, बॉल जरूर स्टॉप झाला.
बॉल स्टॉप झाला, थोडा आउट फील नक्कीच करा पाया नक्कीच. मैदानावरती दोन झाडं देखील पाठवा. 36 धावा. फटका बाद चलणार मध्ये चालला बॉल मेन विकेटच्या धोक्यावर. आज बॅट बोलतीय ती टीम मैदानामध्ये पाहता काटईच्या फलंदाजाने काप पाठी केली. आक्रमण आणि आक्रमणच त्यांना करायचं, लक्ष साच अशा रीतीनं. दोनचा खेळ संपला. B1 B2 मध्ये धाव आल्या. 42 सरासरी 41 ही काप बॅटिंग केली आहे आणि आता गरज जिंकण्यासाठी. बॉल टू रन असं इक्वेशन, 18 बॉल 18 ची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल टू रन इक्वेशन. बॉलिंग आता ट्रॅक वरती विलास आला. थांबले बॉलला, पिक केला, बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत मात्र तोपर्यंत ह्या बॉल वरती. दोन धाबा फिल्डर राजू होते. दोन ने स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता तो 44 याकड्यावरती 44 धाबा धावफलकावरती. फ्रेश गोलंदाज आज वापरला, त्यांना माहिती आहे मार जवळपास काला. बॉल झाडाला स्पर्श झाला, बॉल स्टॉप होणारच. एक केली पूर्ण बॉल चालला सरळ लॉग स्टॉपच्या दिशेनं. दोन झाड आहेत, हे देखील बिग पॉईंट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. इथं एक झाड पाहतोय, तिथं एक आपण एक्स्ट्रा कव्हरला झाड. त्याच्यानंतर खेळाडू खऱ्या अर्थानं 11 जरी असले तरी दोन झाडाची सामर्थ्य म्हणजे खेळाडू 13 झाले. कधी कधी झाडाला स्पर्श आला एक्स्ट्रा कव्हरला चौकार थांबवू शकतो. आता डोक्यापासून हा बॉल लॉंग लेगला फिल्डर नव्हता जाता, चौकार गेला असता या चंदन. फिल्डर नव्हता पण झाडाची साथ आहे. आणि खरंच झाडं जगवा ही प्रार्थना नाही, खरंच झाडं जगवा, झाडं लावा. कारण की सावळी ही महत्त्वाची आहे, असं सावळी मैदान देखील. त्याच्यानंतर प्रेक्षकाला आल्यानंतर सावळी मैदानामध्ये देखील मॅचेस बघायला मजा येत असते खऱ्या अर्थानं. आपण काल कुटुंबाचं मैदान पाहिलं, त्यानंतर देसाईचं सावली मैदान, तिथे देखील मॅचेस बघा. तुम्ही पाहता ती धाव मिळाली आहे ती एक. एकने स्कोर पुढे जात असताना 46 आकड्यावरती 46 धावा धावपलकावरती. अठ्ठेचाळीस झाले. दादा स्कोरर आमचे नवीनच मित्रांनो होते, चुकी काही हरकत नाहीये, शून्यातून विश्व तयार होतं दादा, हरकत नको. आज बॉल मागे गेला आणि तिथे मात्र मिस्टेक झाली आहे खऱ्या अर्थानं. एक लाजीवणारी गोष्ट आहे, शून्यातून विश्व. शाई विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, रिक्षा चालणारा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर तुम्ही इथं स्कोर आहे, माणूस आहे, होताच चुकी, काही हरकत नाही आहे. या बॉलवरती धाव आली आहे ती मात्र सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे जाता तो 49 या आकड्यावरती. फटका चांगला उडवला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्यांचा जेल पकडला. असं दुसऱ्यांदा झालं, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील जेल पकडला, तो देखील षटकाच्या बाहेर गेला. काटे बॅटिंग त्याने देखील जेल पकडला, तो देखील बाहेर. तुमचा बॅलन्स नाहीये, तुम्ही 40+ सर्व गोष्टी तुमच्याकडे, तुमचा बॅलन्स अजून तुम्हाला कन्फर्म भेटला नाहीये, तो बॅलन्सची गरज आहे. काही हरकत नाही, तुम्हाला सल्यूट आहे 40+ सर्व खेळाडूंना. तुम्ही खेळताय आणि ते मात्र खूप गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमचं वय नक्कीच दादा, तुमचं वय 40-50+ सोहळं, काही काही 40+ आहे, काही काही 50+, तरी क्रिकेट नसा मध्ये.
आणि आपण युवा पिढी नाहीये, 40-45 नंतर आपण खेळू ही गॅरंटी देखील नाहीये. जाऊयात नक्की, त्यांना सल्यूट करूया. आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ जपला, धावपळकावरती धावा. तुम्ही पाहता त्या 57-12-3 गरज. बारा बॉल तीन दादा. स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रशांत म्हात्रे असतील, त्यानंतर उदय भंडारी, सचिन असतील, त्याच्यानंतर प्रेमनाथ असतील आणि सर्व बबलू होते सकाळी. सर्वांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत करू आपण. चंदन असतील, यश असतील, बॉल डॉट आलाय. तीन धावेची अजूनही गरज आहे. बॉल 11-3 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच टीम मानिवली टॉस जिंकला, बॅटिंग निलजे बीला करायची आहे. तुम्हाला देखील पुढच्या मॅच साठी शुभेच्छा देऊ. दोन धावेची गरज आहे. पटका चांगला बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. विजयी स्ट्रोक, मॅच जिंकली आहे टीम काठईनं. तुम्हाला खूप खूप सारा शुभेच्छा. हार्ड लक बॉयज टीम सापाड तुम्हाला देऊया पुढच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत लगेचच आमच्या